आज नांदेड जिल्ह्यामध्ये पंचायत राज समिती दाखल झाली आहे। यामध्ये विविध पक्षांचे सदस्य देखील आहेत। नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सदस्य असलेले सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली। काल काही आमदार रस्ता पाहणीसाठी गेले असता पूर्वसूचना देऊन देखील एकसुद्धा अधिकारी तिकडे फिरकला नाही आणि जेमतेम अधिकारी आले होते। अधिकारी साहेबांना बोलवला म्हणून निघून गेले आहेत। यावर त्यांची प्रतिक्रिया घेतली असता मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचं दिसत आहे आणि अनेक तक्रारी आमच्याकडे देखील आले आहेत। आम्ही शासनाला कारवाई करण्यास भाग पाडू असे देखील सदाभाऊ खोत म्हणाले। दोन देखील अधिकारी फिरकलेले आहेत, याबद्दल आपण काय सांगाल? नाही, आज पंचायत राज समिती आलेली आहे। अनेक तक्रारी लोकांच्या आमच्याकडे आलेल्या आहेत आणि जिल्ह्यामध्ये कामांचा कोणत्याही प्रकारचा दर्जा राहिलेला नाही आहे। मग बांधकाम असेल किंवा रस्ते बांधणी असेल किंवा विकास कामं असतील, यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सवळा गोंधळ दिसून आलेला आहे आणि निश्चितपणानं या 3 दिवसाच्या पाहणी दौऱ्यामध्ये आम्ही निश्चितच या बाबी ज्या काय आहेत याची सखोल चौकशी करू आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करायला शासनाला आम्ही भाग पाडू।